नमस्कार, शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात 12वीच्या आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। विषय आहे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स। मी समीना मेहबूब मुके खान। आज आपण जे प्रकरण तिसरे मागणी विश्लेषण यातला भाग चौथा मागणी नियमाची गृहिते बघणार आहोत। लास्ट टाइम आपण मागणीचा नियम परत एकदा सांगते, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी मात्र कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते। आज जे आपण गृहिते बघणार आहोत त्यातलं सर्वात प्रथम जे आहे स्थिर उत्पन्न पातळी। म्हणजे इथं उपभोक्त्याच्या उत्पन्नात जर वाढ झाल्यास त्या वस्तूच्या किमती स्थिर असूनही मागणीत वाढ होते। या उलट उत्पन्नात घट झाल्यास वस्तूची किंमत स्थिर असूनही मागणी घटते। म्हणजे इथं मागणीचा नियम आपल्याला अनुभवाला येत नाही। उदाहरणाद्वारे बघा, जर माझं उत्पन्न 100 रुपये आहे आणि मी 30 रुपये किलो प्रमाणे जर 2 किलो साखर घेत असेल आणि हेच उत्पन्न जर माझं वाढल्यास म्हणजे 500 रुपये झाल्यास आणि किंमत 30 रुपयेच आहे, तर मी इथं 30 रुपये प्रमाणे साखर 5 किलो घेईन। म्हणजे इथं तुमचं उत्पन्न वाढल्यास मागणी वाढते। आणि जर माझं उत्पन्न समजा 100 रुपये कमी झाले तर मात्र मागणी सुद्धा कमी होते। म्हणजे हा नियम अनुभवायचा असेल तर तुमचं उत्पन्न हे स्थिर असणे गृहित धरले जाते। दुसरा आहे लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही। म्हणजे लोकसंख्येचे आकारमान स्थिर असावे। लोकसंख्येत वाढ झाल्यास वस्तूची किंमत स्थिर असूनही मागणी वाढते, परिणामी हा नियम अनुभवाला येत नाही। म्हणजे जिथं हा जर नियम सिद्ध करायचा असेल तर लोकसंख्येचे आकारमान व रचना स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते। उदाहरणात बघा, एखाद्या गावाची लोकसंख्या ही 500 आहे आणि तिथे एखादी वस्तू आपण समजूया कोल्हापुरी चप्पल 100 रुपये दराप्रमाणे 200 लोक मागवतात। म्हणजे इथं 500 लोकसंख्या असताना 200 लोक 100 रुपये प्रमाणे त्या चप्पलची मागणी करतात। जर लोकसंख्या वाढल्यास म्हणजे इथं 1000 झाल्यास इथं मात्र 500 लोक 100 रुपये प्रमाणे 100 रुपये दराप्रमाणे इथं 300 चप्पलची मागणी केली जाते। म्हणजे इथं लोकसंख्या वाढल्यास किंमत 100 रुपये असताना 300 लोक आता इथं त्या चप्पलची मागणी करतात। म्हणजे लोकसंख्या वाढल्यास इथं तुमची मागणी सुद्धा वाढते। त्यामुळं जर तुम्हाला अनुभव मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर तुम्हाला इथं तुमची लोकसंख्या ही स्थिर असणे आवश्यक आहे। तिसरा आहे पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असाव्या। पर्यायी वस्तू म्हणजे काय? चहाऐवजी कॉफी, पेनऐवजी पेन्सिल। जर समजा इथं पर्यायी वस्तूंच्या किमती वाढल्यास आणि मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मूळ वस्तूची मागणी वाढते, या उलट पर्यायी वस्तूची किंमत कमी झाल्यास मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मागणी कमी होते, परिणामी इथं तो नियम अनुभवाला येत नाही। समजा चहा जर 5 रुपयाला जर 10 लोक पीत असतील आणि कॉफीची किंमत 10 रुपये असताना 5 लोक पीत असतील, चहाला पर्याय कॉफी आहे,
तर चहाची किंमत 10 रुपये झाली तर इथं मागणी तुम्हाला कमी होते। त्याला पर्याय काय? तर कॉफी। मग कॉफी जर 10 रुपयात असेल, मग चहाला 10 रुपये देण्याऐवजी कॉफीला 10 रुपये दिले जातात आणि इथं कॉफी आता 5 लोक पिण्याऐवजी 10 लोक पितात। म्हणजे इथं तुम्हाला जी दुसरी पर्यायी वस्तू आहे त्या वस्तूच्या मागणी वाढ झालेली दिसून येते। म्हणजे मूळ जी मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मागणी घटते। तिसरा आहे पूरक वस्तूची स्थिर किंमत। पूरक वस्तू म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर अवलंबून असणे। यामध्ये पूरक वस्तूची किंमत वाढल्यास मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मूळ वस्तूची मागणी ही घटते व उलट इथं पूरक वस्तूची किंमत कमी झाल्यास मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मागणी वाढते। त्यामुळे मागणीच्या नियमाची प्रचिती येत नाही। इथं उदाहरण जर आम्ही कारचं घेतलं, कार कशावर अवलंबून आहे? पेट्रोलवर। इथं त्यांनी काय सांगितलं की पूरक वस्तूंची किंमत वाढल्यास मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मूळ वस्तूची मागणी घटते। म्हणजे इथं किंमत जर त्या कारची 2 लाख असेल तर त्याची मागणी का घटते? कारण त्याला पूरक आहे पेट्रोल। त्याची जर किंमत वाढली तर इथं जरी त्या कारची किंमत कमी असली तरी तिची मागणी ही घटते। इथं नियम काय सांगतो? किंमत कमी असताना मागणी जास्त पाहिजे। तर ह्याला पूरक कोण आहे? व पेट्रोल। त्याची किंमत वाढली ना, त्यामुळे हा नियम आपल्याला अनुभवाला येत नाही। पण जर हा नियम अनुभवाला यायचा असेल तर इथं पूरक वस्तूच्या किमतीला स्थिर असल्या पाहिजे। नेक्स्ट आहे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही, म्हणजे किंवा भविष्यकालीन किमतीविषयी अंदाज हा स्थिर असावा। इथं उदाहरण बघा आधी। जर आई उन्हाळ्यात धान्य भरून ठेवतात पावसाच्या पावसाळ्यासाठी, मग जर समजा की 30 रुपये प्रमाणे जर गहू हा एक 50 किलो घेत असेल किंवा 100 किलो गहू ती घेत असेल, हा जर तिला कोणी सांगितलं की 30 चा गहू 25 झालाय, तिच्या दृष्टीनं काय की 30 चा जर 25 झालाय तर 25 चा 20 होईल। म्हणजे इथं किंमत कमी होत असताना मागणी वाढायला पाहिजे, मात्र इथं तुम्ही आणखीन कमी व्हायची अपेक्षा करत असल्यामुळे तुम्ही इथं कमी किमतीला जास्त मागणी करण्याऐवजी किंमत कमी होत असताना मागणी सुद्धा तुम्ही कमी करताय। म्हणजे 100 किलोच्या ऐवजी तुम्ही 70 किलो 50 किलो असं मागणी कमी करताय। म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा स्थिर असावा लागतो। नेक्स्ट आहे आवडी निवडी सवयी फॅशन इत्यादी मध्ये बदल होत नाही। यामध्ये जर उपभोक्त्याच्या एखाद्या वस्तू विषयीची आवड वाढल्यास किंमत स्थिर असूनही मागणी घटते। तर समजा इथं मला नेहमी चुडीदार आवडतो आणि आता मला चुडीदारच्या ऐवजी ना माझी आवड बदलली, मला जीन्स पाहिजे, तर चुडीदारची किंमत जरी स्थिर असली ना तरी तिथं मागणी ही वाढण्याऐवजी उलट आवड कमी झाल्याने त्या वस्तूची मागणी ही घटते। म्हणजे जरी मला तो चुडीदार 500 रुपये मध्ये मिळत असेल तर माझी आता आवड बदलली ना, मी जीन्स वापरणार, मग त्या जीन्सची किंमत जरी 1000 रुपये असली आणि मला 500 रुपये मध्ये ड्रेस मिळत असला, म्हणजे किंमत कमी असताना मागणी जास्त करायला पाहिजे। तर इथं तुम्ही तसं न करता इथं आवड तुमची फॅशन बदलल्यामुळे जरी किंमत स्थिर असली तरी तुमची मागणी घटते। त्यामुळे मागणीच्या नियमाचा पडताळा करण्यासाठी आपल्याला उपभोक्त्याच्या आवडी निवडी फॅशन रूढी परंपरा हे घटक स्थिर आहेत असे गृहीत धरले पाहिजे। नंतर आहे कर विषयक धोरणात बदल।
किंवा वस्तू व सेवेवरील करात वाढ केल्यास वस्तूची मागणी घटते. जर समजा मी घर बांधणार आहे आणि त्याच्यामध्ये व्याज दरात किंवा त्या टॅक्स मध्ये जर वाढ केली तर मागणी त्या लोनसाठी असणारी घर बांधण्यासाठी लोन असणारी लोनची मागणी असणार ती घटते. या उलट जर शासनाने उत्पन्न करात किंवा वस्तू व सेवेवरील करात घट केल्यास वस्तूची मागणी वाढते. म्हणून मागणीचा नियम सिद्ध करण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराबाबतचे धोरण स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. त्याच्यानंतर आहे मागणी नियमाचे अपवाद. त्यातला सगळ्यात महत्वाचं जे आहे गिफेनचा विरोधाभास. हा जो गिफेनचा विरोधाभास आहे ते सर रॉबर्ट गिफेन यांनी मांडल्यामुळे याला गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. हा जो विरोधाभास आहे तो हलक्या दर्जाच्या वस्तूंच्या बाबतीत किंवा कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंच्या बाबतीत आहे आणि या वस्तूंच्या बाबतीत हा मागणीचा नियम लागू पडत नाही किंवा सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ बघा, जर वनस्पती तुपाची किंमत कमी झाल्यास वनस्पती तुपाऐवजी आपण शुद्ध तुपाची मागणी वाढवतो. हा किंवा ब्रेड किंमत कमी झाल्यास आम्ही मांस मच्छी अंडी ह्याची मागणी वाढवतो. उदाहरणार्थ बघा, जर माझ्याकडे 100 रुपये असतील तर मी त्या 100 रुपयाच्या बजेटमध्ये बसणाऱ्याच वस्तूंची मागणी करेन. मग इथं काय घेईन मी? साधं सिंपल ब्रेड बटर हेच घेईन. आणि जर ते माझे 100 रुपये म्हणजे तुमचं उत्पन्न कमी वस्तूंची मागणी करताय आणि माझं उत्पन्न जर 100 वरून 1000 गेलं तर मी ब्रेड किंवा साधं बटर घेण्यापेक्षा मी मात्र इथं मांस मच्छी अंडी मटन या वस्तूंची मागणी करेन. म्हणजे इथं किंमत कमी होऊनही मागणी कमीच असते आणि किंमत वाढल्यास मागणी सुद्धा वाढते. इथं एक आकृती दाखवले बघा. हा OX अक्षावर मागणी किलोमध्ये आणि OY अक्षावर किंमत. हा जो वक्र आहे ना, हा वक्र तुम्हाला बरोबर मागणी वक्राच्या विरुद्ध आहे. बघा, मागणी नियमाचा जो तक्ता आहे ना तो बघा कसा आहे. तोंडी सांगते, यामध्ये तुम्हाला किंमत 1, 2, 3, 4 आणि 5 असताना मागणी मात्र 5, 4, 3, 2, 1 म्हणजे कमी किमतीला मागणी जास्त आणि जास्त किमतीला मागणी कमी. तर इथं मात्र उलट आहे. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणार आहे. इथं मात्र किंमत कमी मागणी कमी, किंमत जास्त मागणी जास्त. म्हणजे इथं किंमत 1, 2, 3, 4, 5 असताना मागणी मात्र परत 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1 रुपये किंमत असताना 1 किलोच मागणी आणि 5 रुपये किंमत असताना 5 किलो मागणी. किंमत जास्त मागणी जास्त, किंमत कमी मागणी कमी. म्हणजे इथं आपल्याला मागणीचा नियम अनुभवाला येत नाही. म्हणून म्हटलं ना, माझ्याकडे जेव्हा 100 रुपये असतात तेव्हा मी कमी किमतीचे ब्रेड बटर किंवा ते हायब्रिड ज्वारी वगैरे हेच वापरेन आणि ज्यावेळेस माझ्याकडे 1000 रुपये उत्पन्न होईल तेव्हा मी भले इथं चांगल्या गहूची किंमत जरी 40 रुपये असली तरी मी चांगल्या प्रतीचा गहू मांस मच्छी अंडी याची मी मागणी करेन. म्हणजे किंमत जास्त मागणी जास्त. म्हणून हा गिफेनच्या विरोधाभासाचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा आहे, बरोबर मागणी वक्राच्या विरुद्ध आहे. दुसरा आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. म्हणजे मौल्यवान दागिने, हिरे, कॉस्टली गाड्या, अलिशान बंगले, तुमचे ब्रँडेड शूज, ब्रँडेड शर्ट, ह्या प्रतिष्ठेच्या वस्तू उपभोक्त्याला समाजात मान सन्मान देतात. बघा, तुमच्या मित्रामध्ये एखाद्याने छान बाईक घेतली, स्पोर्ट्स बाईक, आपल्या कोल्हापूरमध्ये डेनली शोरूम आहे ना, जर त्यांना आणली तर तुमच्या मित्रांमध्ये ना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे एकदम श्रीमंत आहे, एकदम छान आहे असं. म्हणजे त्याला एक प्रतिष्ठित
मला पण सगळ्यांनी एवढं अटेन्शन द्यायला पाहिजे. मग तुम्ही काय करता हो, भले त्या बेन्झी बाईक किंवा कोणती स्पोर्ट्स बाईक किंवा दागिने किंवा काही असतो ते स्त्रियांच्या बाबतीत दागिने दिले आणि तुमच्या बाबतीत मी हे उदाहरण सांगायला लागले की स्पोर्ट्स बाईक मग भले त्याची किंमत जास्त असली तरी तुम्ही इथं त्याची मागणी करता. नियम काय सांगतो की इथं तुम्ही किंमत जास्त असताना मागणी कमी पाहिजे, मात्र प्रतिष्ठेच्या वस्तूंच्या बाबतीत मात्र इथं किंमत जरी जास्त असली तरी तिथं मागणी ही जास्त असते, त्यामुळे मागणीच्या नियमाला हा अपवाद ठरतो. तिसरा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. मग अशी पण सांगितलंय बघा, जर ग्राहकांनी एखादी वस्तू हा जसं बघा मध्यंतरी सोने चांदीचे दागिने हा किंवा सोने चांदीचा दर जास्त वाढत होता, आणखी माग होणार असा अंदाज केला तर वर्तमान त्या वस्तूंची मागणी वाढते. खूप लोकांनी चांदी खरेदी केली आणि या उलट जर भविष्यात एखादी वस्तू स्वस्त होणार असा ग्राहकाचा अंदाज असेल तर वर्तमान काळात त्या वस्तूंची मागणी घटते. त्यामुळे तुम्हाला इथं हा नियम अनुभवला येत नाही, त्यामुळे भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा या नियमाला अपवाद ठरतो. किमतीचा आभास, इथं जास्त किमतीच्या वस्तू उच्च दर्जाच्या असतात असा उपभोक्त्याचा समज असतो आणि या किंमत व दर्जाच्या आभासातून वस्तूची किंमत जास्त असूनही मागणी जास्त होती. बघा किंमत जास्त म्हटलं की नाही एकदम भारी आहे, पण किंमत कमी म्हटलं की नाही हलक आहे असं तुम्ही म्हणताय. मग इथं ह्या किमतीचा अभास म्हणजे किंमत जास्त असली की तुम्ही जास्त मागणी करताय, किंमत कमी असली की त्याची मागणी कमी करताय, त्यामुळे हे किमतीचा अभास या नियमाला अपवाद ठरतो. अज्ञान, जर उपभोक्त्याला बाजारपेठाचे संपूर्ण ज्ञान नसेल तर त्या व्यक्तीच्या अज्ञानामुळे ती एखादी वस्तू त्याला एखाद्या ठिकाणी जास्त किमतीला जास्त असूनही तो जास्त मागणी करतो. त्यामुळे ग्राहकाचे अज्ञान हे किंवा अज्ञान हे या मागणीच्या नियमाला अपवाद ठरते. लास्ट वन आहे सवयीच्या वस्तू. चहा, एकेकांना चहा प्यायची खूप सवय असते किंवा मद्यपान सारख्या गोष्टी, यासारख्या विशिष्ट वस्तू उपभोगाची सवय असल्यास त्या वस्तूंच्या किमती जरी वाढल्या तरी त्याची मागणी कमी होत नाही. हे तुम्हाला मद्यपदार्थांच्या बाबतीत किंवा तंबाखू वगैरे या वस्तूंच्या बाबतीत होईल, त्याच्या किमती कितीही वाढल्या तरी त्याची मागणी काय कमी होत नाही. मागणीचा नियम काय सांगतो, किंमत वाढल्यास मागणी कमी पाहिजे, सर इतर सवयीच्या वस्तूंच्या बाबतीत हे मागणीच्या नियमाला अपवाद ठरते. अशा पद्धतीने आपण मागणीची गृहित आणि अपवाद पाहिलेले आहे. धन्यवाद.